मित्रांनो, तुम्ही कधी बारका फणस बघितलाय? मी तुम्हाला दाखवतो, बघा हा बघा बारका फणस, हे असे असतात। हा थोडा मोठा आहे आणि अगदी बारका आहे। फणस बारकू फणस, हा बघा मित्रांनो, अगदी बारका फणस आहे। हा झाडावरनं तुटलेला आहे ॲक्च्युली। हे असे बारके फणस पण पडतात। आमच्या बाबू तुम्हाला मोठा फणस दाखवेल। कुठे मोठा फणस आहे? वरती वरती मोठा फणस आहे, तो बघा। है ना फणस, हे बघा, हे असे म्हणत आपल्याला बघायला मिळतात। ते मित्रांनो फणसाचं झाड असतं आणि अशा प्रकारे फणस इकडे लागलेले असतात। हां वरती पण आहे, ते बघा, वरती पण आहे खालती पण आहे। आता काय करणार? ह्याचे गरे काढणार आणि भाजी करणार गरेची। एवढं सगळ्यांची सगळ्यांची भाजी एकाच वेळेला? ती थेर भाजी करायची, ही गऱ्यांची करायची। आणि यायची आंबे? आंब्यांचं ते पण 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 थोडे निघते, पाव काढून हा फोडून ते घरे निघते थोडे एवढे एवढे असे, त्याची मग भाजी करा। मित्रांनो तुम्ही इकडे बघताय की आता ही जी मे महिन्यातली मजा असते आंबा आणि फणस, तर ह्या फणसाची पिकल्यावरती तर आपण ते फणस खातोच आणि आंबेही खातो, पण या फणसाची आपण भाजी सुद्धा करतो। जेव्हा फणस कच्चा असतो त्या कच्च्या फणसाची भाजी केली जाते। मित्रांनो इथे आपण जे गरे कापले होते आणि सोलले होते, ते गरे भाजी करण्यापूर्वी त्यांना असं टोपामध्ये ठेवून पहिला उकडावं लागतं आणि उकडल्यानंतर ते नरम होतात आणि नरम झाल्यानंतर त्याची भाजी केली जाते। हे बघा हे गरे आणि याच्यामध्ये अटला पण असतात, हे बघा। मित्रांनो इथे भाजी बघायला मिळते जी आपण उकडली होती, हे उकडलेले गरे आपण असेच पण खाऊ शकतो। ह्याच्यावर याचे बारका अटल्या असतात ना, ज्याला आपण अटून म्हणतो फणसाची बी, ती पण उकडली जाते। नुसत्या गऱ्यांमध्ये तुम्ही मीठ घालून जरी खाल्लं ना तरी सुद्धा टेस्टी लागतात। हे गरे आता पूर्णपणे उकडलेले आहेत आणि चवीला मस्त लागतात। किती जणांची भाजी होईल याच्यात? पाच सहा जणांची ना, एवढं पुरेस आहे पाच सहा जणांना, भरपूर होईल। तू आता काय करते? आता हे काय करते? आता फणसाच्या गरे फोडते, उकडून झालेले बारीक फोडले, हाताने बारीक करते। आता काय टाकते? पहिला जिरा मोहरी, जिरा मोहरी टाकली ना, कढीपत्ता,
जीरा मोहरी टाकली, कांदा टाकला तेलामध्ये, आता हळद टाकली, आता नंतर मसाला टाकतो। कांदा फ्राई मसाला लाल मसाला आता तेल भाजून तिळाचं कूट केलं हे तिळाचं कूट वरती भाजी टाकायची उकडलेल्या फणसाची भाजी हे तीळ असतात ते पहिले भाजायचे आणि मिक्सरला लावून पूड करायची त्यांची पूड असते सफेद तिळाची ते त्याला आपण तिळकूट म्हणतो मित्रांनो ती आमच्याकडे चटणी केलेली होती तिळकुटाची ती चटणी आम्ही तशीच टाकलेली आहे त्याच्यामुळे एक विशिष्ट चव येते या भाजीला ही आता कुहिरी होती का कुहिरी म्हणतो कुहिरी म्हणजे जो कोवळा फणस होता ना हा कोवळा फणस आपल्याला भेटलेला आणि त्याची भाजी आपण केली आता जो फणस थोडा पिकायला येतो ना त्याची पण भाजी केली जाते तर ती भाजी थोडे अख्खे गरे म्हणजे मोठे गरे मिळतील आपल्याला तर मित्रांनो ही आता भाजी कम्प्लीट झालेली आहे आता खायच्या वेळेला आपल्याला याची टेस्ट कळेल कशी आहे सिम्पल आणि साधी सोपी प्रोसेस होती फक्त आपण त्याच्यामध्ये कांदा टाकलाय कांदा परतलाय जिरा मोहरी टाकले हळद टाकले आपला कढीपत्ता टाकलाय आणि कांदा फ्राय झाल्यावरती ही भाजी त्याला मसाल्यामध्ये तिळकूट टाकून आपण फ्राय केलेली आहे ही अशी भाजी कोकणामध्ये नॉर्मली अशीच पद्धत असते थोडंसं काहीतरी जास्त कमी कुठे ना कुठे आपल्या भागानुसार तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारे ही आपण फणसाची भाजी केली जाते ही भाजी तुम्ही नहरीलासुद्धा खाऊ शकता जेवणालासुद्धा खाऊ शकता रात्रीच्या जेवणात पण आपल्याला भाजी काढता येते आणि भाकरीबरोबर हिची चव एकदम मस्त लागते आता जंगलाला आता काय रानभाज्या काय असतात फणसाची भाजी तसं काय काय असतं उन्हाळ्याची भाजी काय ना आता जंगलाची फक्त काजूचे दारा वाटलेच असतात काजूचे दारा वाटले आणि भाजी काय नाही आता काय नाही पावसाळ्याची असते तर मित्रांनो हा मे महिन्यातला जो रानमेव आहे हा रानमेव आवलेला काजू आणि फणसच बघता येतात तर अशा प्रकारे भाजी आपल्याला करता येते ही भाजी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे आपण नंतर खायला घेऊ मित्रांनो ही आहे घरांची भाजी मस्त तयार झालेली आहे फणसाची भाजी
फणसाची चव मी कशी सांगतो, ह्याला फणसाची तर चव आहेच. म्हणजे आपण तिखट मीठ मसाला टाकला आहे त्याची पण चव लागते, आणि जे आपण तेलकुट टाकलेलं आहे त्याची चव, त्याचा एक फ्लेवर आलेला आहे. आणि त्याच्याबरोबर ही भाजी अशी मिक्स भाजी झालेली आहे, ज्याच्यामध्ये गऱ्यांची पण चव आहे, फणसाची जे आटूल होते आटूल पण याच्यामध्ये चांगले मिक्स झालेले आहे, तेलकुट आहे आणि मसाला, ह्याची अशी मस्तपैकी भाजी झालेली आहे. नॉर्मली कोकणामध्ये सगळीकडे अशाच पद्धतीने भाज्या करता येतात, तर अशा प्रकारे ही फणसाची गऱ्यांची भाजी केली जाते.